वळूयात पुढच्या बातमीकडे. तलवारीने केक कापणं महागात पडलाय. संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गायकवाड हे शिवसेनेचे आमदार आहेत. तलवारीनं केक कापणं महागात पडलेलं आहे. संजय गायकवाड यांनी हा केक कापलेला आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ते शिवसेनेचे आमदार आहेत. तलवारीनं केक कापणं त्यांना महागात पडलेलं आहे. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे जोडले गेलेले आहेत. प्रफुल्ल, संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तलवारीनं केक कापला गेलाय त्यांच्याकडून आणि त्यामुळे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिकची माहिती. जान्हवी, संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाडचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. या वाढदिवस जो अत्यंत थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येतो, मात्र या वाढदिवसादरम्यान संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापला, तो आपल्या सुविज्ञ पत्नी मुलगा आणि कार्यकर्ते यांना तो खाऊ घातला. एकंदरीतच आर्म ऍक्ट नुसार यांच्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही अशी ओरड विरोधकांकडून केली गेली होती. तसा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र जेव्हा संजय गायकवाडांना याबद्दल जेव्हा माध्यमांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशा पद्धतीने जर तलवारीने केक कापला तर तो गुन्हा होऊ शकत नाही. असा जर गुन्हा दाखल झाला असेल तर मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये मंत्री मुख्यमंत्र्यांना अनेक जण तलवारी देखील भेट देत असतात, किंवा मग ऑलिम्पिक सारख्या जे काही आंतरराष्ट्रीय खेळ होतात त्या खेळामध्ये देखील तलवारबाजी सारखा खेळाचा अंतर्भाव असतो, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. मात्र कदाचित त्यांना माहीत नसावं की भारतीय कायद्यानुसार या ठिकाणी तलवारीने केक कापण्याचा गुन्हा होतो. सर्वसामान्य नागरिक जेव्हा अशा पद्धतीनं केक कापत असतात तेव्हा त्यांच्यावर तातडीनं पोलिसांकडून दखल घेऊन गुन्हा दाखल केला जातो. मात्र संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी आहेत म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीये का, अशा पद्धतीचा उद्विग्न प्रश्न जो आहे तो विरोधकांकडून विचारला जाऊ लागला होता. एकंदरीत ज्याने जर का प्रकरण पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यानंतर विरोधकांनी मोठं या ठिकाणी या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.